मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुलपेठ बाजार रोड नागपुर। राज्याचं आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकेबाबत सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारला मोठा झटका दिलाय। जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला कोर्टानं नकार दिलेला आहे। उलट या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिलाय। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 21 डिसेंबरला ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या ठरल्याप्रमाणेच होणार आहेत, तर उर्वरित निवडणुकांबद्दलचा निर्णय हा नव्या वर्षामध्ये म्हणजे 17 जानेवारीला घेतला जाईल। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली। केंद्र सरकारनं इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी राज्य सरकारनं केली होती, मात्र सुप्रीम कोर्टानं ही मागणी फेटाळून लावली आहे। या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय। सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निकाल म्हणजेच महाराष्ट्र सरकारला एक मोठा झटका आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात याव्यात असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे। त्यानुसार आता राज्यामध्ये 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका या ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय होणार आहेत, म्हणजेच ओबीसींच्या जागा आता सर्वसाधारण प्रवर्गातून लढवल्या जाणार आहेत। या प्रकरणी आता पुढील सुनावणी ही 17 जानेवारी रोजी होणार आहे।